अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे संत जगनाळे महाराज यांची 397 जयंती संताजी युवा मित्र मंडळ यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते संत जगनाळे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी संताजी युवा मित्र मंडळाचे कार्यकर्ते, तेली समाज बांधव तसेच इतरही समाज बांधव उपस्थित होते। संताजी जगनाळे महाराज यांची 397 या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आपल्या या समाजातर्फे दरवर्षी आपण या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून साजरा करत असतो। तरी साधा अपवादाप्रमाणे यावर्षी सुद्धा हा एक छोटेखानी कार्यक्रम आपण आज आपल्या मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तरी या कार्यक्रमासाठी आपले समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्यांचे मी आपल्या तेली समाज मंडळ फत्तेपूर यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। आज या ठिकाणी संजीव भाऊ, आपले पोलीस पाटील, त्यानंतर आपले अशोक मामा असतील आणि आपलं सगळं तरुण मित्रमंडळ जे आहे हे चांगल्या उत्साहाने आपल्या या ठिकाणी काम करीत आहे। तरी आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला संताजी महाराजांचं प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करायचं आहे। तरी मी आपल्या समाजाचे अध्यक्ष संतोष गोचौधरी यांना विनंती करतो आणि युवा मंच यांचे अध्यक्ष अविनाश गोचौधरी या दोघांना विनंती करतो की त्यांनी संयुक्तरित्या या ठिकाणी संताजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संताजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या समाज बांधवांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि या ठिकाणी शासकीय कार्यक्रम म्हणून आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा संताजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। आणि सर्व सरपंच मासे, सरपंच साहेब, उपसरपंच साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहे। त्यांचं सुद्धा मी आपल्या तेली समाज मंडळ फत्तेपूर यांच्या तर्फे हार्दिक स्वागत करतो। यानंतर हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आपण जो साजरा करीत आहे यामध्ये आपल्याला एक गोड बातमी या ठिकाणी सांगताना आनंद होतो आहे की आपल्या समाजातील यावर्षी 3 विद्यार्थी जे 3 मुलं हे शासकीय सेवेमध्ये या ठिकाणी आता रुजू झालेले आहेत। या ठिकाणी CRPFमध्ये वैभव सुशील चौधरी यांना या ठिकाणी ऑर्डर मिळालेली आहे। त्याचप्रमाणे अकोला पोलीस या ठिकाणी सागर गजानन चौधरी यांची निवड झालेली आहे आणि CISFमध्ये धनंजय गोपाल चौधरी यांची निवड झालेली आहे आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या कामावर या ठिकाणी रुजू झालेले आहेत। त्यांना समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आहेत। आज 397 या ग्रामपंचायत सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, समाज बांधव आणि कार्यकर्ते मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आपण मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी करीत आहोत। परंतु कोरोनामुळे आपण या ठिकाणी छोट्याशा प्रमाणात पाहूया, परंतु ही जयंती या मंडळामार्फत आपण या ठिकाणी साजरी करतो। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असे दोन पुरुष होऊन गेले, संत होऊन गेले, परंतु निसर्गाने एक देण दिली की जो चांगल्याच्या चांगली सोबत राहतो, ज्याला सहवास चांगला असेल त्याचं कशा पद्धतीने रूपांतर होतं, एक प्रेरणा देणारं कार्य संताजी जगनाळे महाराजांनी केलं। कारण ते तुकाराम महाराजांसोबत राहिले म्हणून त्यांना ओव्या पाठ करतात, त्यांना अध्यात्म कशा पद्धतीने शिकावं याची जाण तयार झाली। म्हणून कोणतंही मूल्य न घेता, कोणताही वाटा न घेता, फक्त परमेश्वरापर्यंत लीन राहावं आणि परमेश्वर कशा पद्धतीने ठेवतो तसंच राहावं
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुकाराम महाराजांच्या ओव्या त्यांची गाथा इतर समाजाला चालत नव्हत्या तर त्या ठिकाणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला म्हणून इंद्रायणी नदीमध्ये त्यांची जेव्हा गाथा बुडवण्यात आली परंतु त्यांनी सोबत अशी ठेवलेली होती जगनाडी महाराजांची सारखी की त्या लिहिलेल्या ओव्या वेगळ्याच त्याच ओव्या जशा त्या तशा मुखत्व म्हणजे पाठ करून ठेवलेल्या संतांची जगनाडी महाराजांनी ठेवलेल्या होत्या असे प्रत्येक समाजामध्ये दोन मोठे संत होऊन जातात आणि आपला हा समाज कारण हा केवळ समाजापुरता संत नसतो तो अखिल मानवजातीसाठी असतो म्हणून आपण त्यांना समाजामध्ये न ठेवता परंतु समाजाला एक देणं असतं की या समाजाचे आपण वारस आहोत आणि त्या वारसाच्या पद्धतीनं आपण त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी अशा पद्धतीने साजरी करतो कारण आपल्याला एक मोठं प्रतीक असतं की प्रेरणास्थान असतं म्हणून आपण दरवर्षीप्रमाणे संताजी जगनाडे महाराज यांची जयंती असो पुण्यतिथी असो आपण साजरी करीत असतो मित्रांनो त्याद्वारे आपण आपल्या समाजातील गुणवंत विचारांचा सत्कार करतो तर समाज बांधव इतरही समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन आपण सर्व उपस्थित समाज बांधव तसेच आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच सौ पुष्पाताई शिरोडे त्यानंतर ग्रामपंचायत उपसरपंच ईश्वर पाटील ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित युवा समाज बांधव मित्रांनो संताजी जगनाडे महाराज आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु मी आज गजीबुला सांगितलं की मला थोडंसं त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे त्याचं कारण असं की आपल्या 16व्या शतकामध्ये संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये सदुनबरे या गावी त्यांचा जन्म झाला आणि तो आजच्या दिवशी म्हणजेच 8 डिसेंबर 1624 या दिवशी त्यांचा जन्म झाला त्यांच्या घरी त्यांच्या वडिलांचे नाव विठोबा जगनाडे तसेच आईचे नाव माताबाई जगनाडे असे त्यांचे नाव होते त्यांना बालपणापासूनच धार्मिक प्रवृत्तीची आवड होती म्हणजे ते भजन कीर्तनामध्ये आई वडिलांसोबत जात होते त्या काळी बालविवाह ही प्रथा खूप प्रचलित होती त्याच्यामुळे संताजी जगनाडे महाराज यांचं वयाच्या 12व्या वर्षी तिथे यमुनाबाई या महिलेशी त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांनी संसाराचा गाडा ओढण्यास सुरुवात केली आणि त्याचबरोबर ते सामाजिक कार्य तसेच कीर्तन भजन या प्रोग्राममध्ये सुद्धा ते जाऊ लागले आणि जात असताना आपल्याला माहिती आहे की तेली म्हटला की व्यवहारामध्ये कसा असतो चाणाक्ष असतो आणि हे चाणाक्ष कशामुळे झाले तर संताजी जगनाडे महाराज यांनी आपल्याला चांगली शिकवण शिकलेली आहे की व्यवहार कसा करावा कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना व्यवहार कसा करावा कसा गाणा ओढावा अशी या पद्धतीची शिकवण बालपणापासूनच दिलेली होती म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते व्यवहाराला खूप महत्त्व देत होते आणि त्यांच्यामुळेच आपण आज सुद्धा व्यवहार कसा करावा हे त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन करत असतो म्हणून मित्रांनो हे झालं संताजी जगनाडे महाराजांचं बालपण आणि त्यांचं आयुष्य परंतु जसं जसं त्यांचं वय होत गेलं तसं त्यांनी सांगितलं तुकाराम महाराज त्यांचे गुरु होते आणि ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये सुद्धा जात होते आणि कीर्तनामध्ये जात असताना 14 गाडगरी तिथं तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये होते आणि या 14 गाडगऱ्यांपर्यंत 14 गाडगऱ्यांपैकी एक म्हणजे आपले संताजी जगनाडे महाराज त्यांना संतू तेली या नावाने ओळखत होते आणि संतू तेली महाराज कीर्तनामध्ये जात तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये जाऊन त्यांचे जे अभंग असायचे ते त्यांनी मुखतक पाठ केले आणि असे करत असताना तुकाराम महाराजांची ख्याती आणि संताजी जगनाडे महाराजांची ख्याती पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी पसरली आणि पसरल्यानंतर त्या काळी ब्राह्मण समाजाचे जे लोक होते त्यांना तिथं जो त्यांचा व्यवसाय होता तो कुठेतरी त्या गैला आलेला त्यांना असा वाटून आला तरी त्यांनी तुकाराम महाराजांची हत्या करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आणि असं करत असताना त्यांनी गाथा पूर्ण इंद्रायणीच्या तीरामध्ये इंद्रायणी नदीमध्ये त्यांनी गाथा बुडवून टाकल्या ब्राह्मण समाजाने तुकाराम महाराजांच्या आणि ह्या गाथा बुडवल्यानंतर संताजी जगनाडे महाराजांच्या आपल्याला गजबुलनी सांगितलंच
की त्यांचा गाथा पूर्ण पाठ होता दुःखदत गाथा पाठ होता असं असताना सुद्धा गाथा त्यांनी संताजी महाराजांनी गाथा पूर्ण लिहून काढला आणि तुकाराम महाराजांचे जे अभंग आहे आज आपण म्हणतो तुका केवढा तर तुका आकाशा एवढा आणि अनुरेंद्रिया ठोकरा तुका आकाशा एवढा अशी पंक्ती जी आहे ती आज आपल्या आयुष्यामध्ये आपण म्हणत असतो परंतु कशामुळे आले तर संताजी जगनाडे महाराजांच्यामुळेच ते आज आपल्याला दिसून आलेलं आहे नाहीतर आपल्याला तुकाराम महाराज कोण होते हे कळलं नसतं आणि हे झाल्यानंतर संताजी जगनाडे महाराज हे आपल्या आयुष्यामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये रमण असताना त्यांनी तुकाराम महाराज यांच्याकडे गंत व्यक्त केली की तुकाराम महाराज मला आता तुमच्यासोबत सल्ला घ्यायचा आहे तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की संतोष महाराज तुम्ही संन्यास घेऊ नका तुम्ही परमार्था आयुष्यासोबत परमार्थ सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता संसारासोबत तुम्ही परमार्थ करू शकता असं केल्यानंतर सुद्धा तुमचा परमार्थ त्या ठिकाणी होऊ शकतो तर संताजी जगनाडे महाराजांनी ती तुकाराम महाराजांची शिकवण ऐकली आणि त्यांचा तो परमार्थ होता त्या ठिकाणी त्यांनी तो चालू ठेवला आणि असं करत असताना त्यांनी तुकाराम महाराजांना एक वचन दिलं तुकाराम महाराजांनी की मी तुझ्या वैकुंठाच्या वेळेस नक्की येईल जेव्हा म्हणजे मृत्यू होतो माणसाचा त्यावेळेस मी नक्की येईल परंतु झालं काय तुकाराम महाराजांनी वैकुंठाला निघून गेले आणि वैकुंठाला निघून गेल्यानंतर संताजी जगनाडे महाराज यांचा जो मृत्यू झाला त्या मृत्यू झाल्यानंतर त्यांना जमिनीमध्ये पुरत असताना त्यांचं शरीर पुरत नव्हतं गाळत नव्हतं त्यांचा जो चेहरा होता तो उघडाच राहत होता त्याचं कारण असं की संताजी महाराजांनी तुकाराम महाराजांनी संताजी महाराजांना वचन दिलेलं होतं मी तुझ्या वैकुंठाच्या लोकांच्या वेळेस नक्की असं करत असताना तुकाराम महाराजांना तिथून वैकुंठाहून परत यावं लागलं आणि परत आल्यानंतर ये लोकांच्या ठिकाणी तुकाराम महाराज जी माती होती ती तीन मूठ माती घेऊन त्यांनी चेहऱ्यावर टाकतात क्षणी संताजी जगनाडे महाराजांचा देह तिथे पूर्ण झाकला गेला आणि त्यांना वैकुंठ प्राप्त झाला. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.